स्टॉकचं फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं याच्याबद्दल अनेक प्रश्न तुम्ही मला विचारता. आम्ही कशाप्रकारे ॲनालिसिस करतो, कशाप्रकारे आपण लोकांचे पोर्टफोलिओ सजेस्ट करतो, तुम्हाला आम्ही स्टॉक कसे सजेस्ट करतो, म्युच्युअल फंडमध्ये असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये स्टॉकची निवड करताना फंडामेंटल ॲनालिसिस जेव्हा आपण करतो त्यावेळी ईबीटा काय असतं, ईबीट काय असतं, नेट प्रॉफिट काय असतं, ग्रॉस मार्जिन काय असतं, ते कशाप्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं, असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात येत असतील. त्याचीच उत्तरे आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. ईबीटा काय असतं, ईबीट काय असतं, नेट प्रॉफिट काय असतं, ते कशाप्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं आणि ते पाहून आपण कशाप्रकारे ठरवू शकतो ही कंपनी आपल्यासाठी सुटेबल आहे, कंपनी प्रॉफिटेबल आहे, पुढे भविष्यात या कंपनीची ग्रोथ होऊ शकते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो. चला तर सगळ्या गोष्टी आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असणार. तर पहिली गोष्ट आणि बेसिक प्रश्न हा असतो की नेट इन्कम काय आहे. नेट इन्कम तुम्ही इकडे बघू शकता, त्याची डेफिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. टोटल इन्कम जो काही असेल त्याच्यामधून तुम्हाला मायनस करावे लागतील टोटल एक्सपेन्सेस. इकडे टोटल इन्कममधून टोटल एक्सपेन्सेस जेव्हा आपण मायनस करतो तेव्हा आपल्याला मिळतो नेट इन्कम. आणि नेट इन्कममध्ये हे जे काही टोटल इन्कम आणि एक्सपेन्सेस आहेत त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात, तर समजा टोटल इन्कममध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसच्या माध्यमातून झालेली कमाई किंवा इतर माध्यमातून झालेली कमाई, या सर्वांना जर एकत्रित आपण केलं तर टोटल इन्कम काय आहे हे पाहायला मिळेल. त्याचबरोबर टोटल एक्सपेन्सेसमध्ये सुद्धा असंच तुम्हाला पाहायला मिळेल. फिक्स्ड एक्सपेन्सेस असतील किंवा व्हेरिएबल एक्सपेन्सेस असतील, त्याचबरोबर जो काही इंटरेस्ट तुम्ही पे करणार आहात, जे काही कर्ज घेतलं आहे त्याच्यावरचा इंटरेस्ट असेल, टॅक्सेस असतील, डिप्रेसिएशन असेल किंवा ॲमोटायझेशन असेल, या सगळ्यांचं मिळून आपले टोटल एक्सपेन्सेस बनतात. आणि याच्या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. पण सर्वात पहिला एक गोष्ट आपण पाहू, ईबीट म्हणजे काय आणि ईबीटा म्हणजे काय, ईबीट आणि ईबीटा या दोन्हीमध्ये काय फरक आहे, या सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. पण त्याच्या आधी याचा लॉन्ग फॉर्म काय आहे हे पाहू. ई म्हणजेच अर्निंग, बी म्हणजे बिफोर, आय म्हणजे इंटरेस्ट, टी म्हणजे टॅक्सेस, डी म्हणजे डिप्रेसिएशन आणि ए म्हणजे ॲमोटायझेशन. आता या सगळ्याचे एक एक करून आपण अर्थ पाहणार आहोत. अर्निंग म्हणजे काय, टोटल कंपनीचा जो काही इन्कम होतो त्याला म्हटलं जातं अर्निंग. बिफोर त्याच्या आधी, इंटरेस्ट याच्यामध्ये जो काही इंटरेस्ट पे केला जातो, कंपनीने जे कर्ज घेतलं आहे त्या कर्जाला व्याज भरावं लागतं आणि त्याच व्याजाला इंटरेस्ट म्हटलं जातं. कंपनी उभा करायची असेल तर कर्ज घ्यावं लागेल, 100% कर्ज घ्यावंच लागतं असंही नाही. तुमच्याकडे जर कॅपिटल अवेलेबल असेल तर त्यासाठी कर्ज घ्यावं लागत नाही, पण जेव्हा आपण एक्सपान्शन करतो, मोठ्या लेवलला कंपनी घेऊन जातो, त्यावेळी कर्ज घ्यावं लागतं आणि त्यासाठी जो काही इंटरेस्ट असेल त्याला आपण इकडे मायनस करणार आहोत. त्याचबरोबर टॅक्सेस, जी आपली कमाई होणार आहे त्या कमाईवर जो काही टॅक्स आकारला जातो त्याला आपण टॅक्सेशन म्हणतो. डिप्रेसिएशन, डिप्रेसिएशन ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे मित्रांनो. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, समजा तुम्ही 1,00,000 रुपये कमवले असतील आणि 1,00,000 रुपये कमवल्यानंतर त्यासाठी खर्च आला असेल 50,000 रुपये. आता हे 50,000 रुपये जेव्हा तुमचा खर्च येतो तेव्हा डायरेक्ट तुमचं 50,000 रुपये प्रॉफिट हे होणार नाही, कारण त्याच्यामध्ये कंपनी उभा करण्यासाठी तुम्हाला जो काही खर्च आला असेल तो मायनस करावा लागेल. समजा तुम्हाला कंपनी उभा करण्यासाठी 5,00,000 रुपये खर्च आला असेल तर याच्यातून डायरेक्ट 5,00,000 रुपये वजा होणार का, नाही होणार, कारण जे तुमचे ॲसेट्स असतील त्याचं डिप्रेसिएशन असतं. कॉम्प्युटरची वेगळी कॉस्ट असते, फर्निचरची वेगळी असते, प्रत्येकाला वेगवेगळं डिप्रेसिएशन असतं. सपोज या सगळ्याचं मिळून 20% ॲव्हरेज आपण डिप्रेसिएशन पकडलं असेल तर 5,00,000 च्या 20% म्हणजेच 1,00,000 रुपये डिप्रेसिएशन कन्सिडर केलं जाईल. आता हे डिप्रेसिएशन जेव्हा याच्यातून मायनस करू तेव्हा मात्र आपला टोटल 50,000 रुपये लॉस झालेला असेल. हे प्रॉफिट नाही, हा लॉस आहे, कारण आपण डिप्रेसिएशन पकडलं. ॲट अ टाईम 5,00,000 रुपये याच्यातून मायनस होत नाहीत. बऱ्याच लोकांची कन्सेप्ट ही आहे की जर एखादी कंपनी 5,00,000 रुपये फायदा कमवलेली असेल आणि ती कंपनी उभा करण्यासाठी जर 5,00,000 रुपये खर्च झाला असेल तर तुमचा टोटल इन्कम हा 0 होईल
असं होत नाही, तर या 5 लाख रुपयाला जो काही तुम्ही खर्च केला आहे, ॲसेट बनवले आहेत, त्या ॲसेटला डिप्रिसिएट केलं जातं आणि त्याचं डिप्रिशिएशन पकडलं जातं. आणि प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं डिप्रिशिएशन असतं, प्रत्येक ॲसेटला वेगवेगळं असतं. आता ॲमोटायझेशन म्हणजे काय? जी काही फ्रँचाईज कॉस्ट असेल किंवा एखादं पेटंट करण्यासाठी आलेली कॉस्ट असेल, त्याला आपण ॲमोटायझेशनमध्ये डिप्रिसिएट केलं जातं. ॲक्च्युली हा सुद्धा प्रकार डिप्रिशिएशनमध्येच आपण पकडू शकतो, पण याच्यासाठी एक वेगळी टर्म आहे. फायनान्शियली ही एक वेगळी टर्म आहे, म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता याच्या पुढे आपण पाहणार आहोत कॅल्क्युलेशनचा पार्ट. हे कॅल्क्युलेशन आता कसे करायचे हे आता इन डिटेल आपण पुढे पाहणार आहोत. समजा एका कंपनीचा रिव्हेन्यू आहे 70 लाख रुपये. टोटल 70 लाख रुपयाचा सेल झालेला आहे, 70 लाख रुपये कंपनीमध्ये आले आणि ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, तो प्रोडक्ट बनवण्यासाठी 30 लाख रुपये खर्च करावे लागले आणि ऑदर कॉस्ट होती 10 लाख रुपये. या ऑदर कॉस्टमध्ये काय असेल? ॲडमिन असेल, सेल्स असेल, मार्केटिंगसाठी आलेला खर्च असेल, हे सगळा खर्च वजा करून 30 लाख रुपये शिल्लक राहिले आणि याच 30 लाखाला ईबिड्डा म्हटलं जातं. आता ईबिड्डामधून 30 लाख रुपये शिल्लक राहिले, याच कॉस्टला, याच व्हॅल्यूला, 30 लाखालाच ईबिड्डा म्हटलं जातं. आता याच्यामधून अजून आपण मायनस करणार आहोत डिप्रेसिएशन, जे की 10 लाख रुपये असेल. ॲमोटायझेशन 1-5 लाख रुपये आपण पकडणार आहोत आणि टोटल 15 लाख रुपये जे शिल्लक राहतात त्यालाच ईबिट म्हटलं जातं. जर यासाठी काही इंटरेस्ट पे करावा लागला तर तो इंटरेस्ट असेल 4 लाख रुपये. आता 4 लाख रुपये याच्यातून वजा केल्यानंतर शिल्लक राहतात 11 लाख रुपये आणि हेच 11 लाख म्हणजे PBT. PBT म्हणजे प्रॉफिट बिफोर टॅक्स. प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणले 11 लाख रुपये. या 11 लाख रुपये म्हणजेच आपलं प्रॉफिट नव्हे, कारण त्या 11 लाख रुपयाला आपल्याला टॅक्स पे करावा लागतो. टॅक्स ॲप्रॉक्सिमेट आपण पकडू शकतो 30% असतो. 30% म्हणजेच 3,30,000 रुपये जर टॅक्स यातून वजा केला तर शिल्लक राहतात 7,70,000 रुपये आणि हेच 7,70,000 म्हणजे नेट प्रॉफिट बनतं. या सगळ्या टर्म तुम्हाला क्लिअर झाले असतील. या ईबिटाचे फायदे काय असतात? आता हे फायदे जाणून घेण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट लक्षात घ्या, दोन कंपन्यांमध्ये जर तुम्हाला तुलना करायची असेल तर याचा खूप उपयोग होतो, कारण ईबिटा कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिली गोष्ट, तुम्ही इंटरेस्ट त्याच्यामध्ये पकडत नसता, त्याचबरोबर त्या कंपनीचं डिप्रिशिएशन आपण पकडत नाही, कंपनीचा इंटरेस्ट पकडत नाही, कारण दोन कंपन्या आहेत, दोन कंपन्यांची वेगवेगळी लोन अमाऊंट असू शकते. जर आपण नेट प्रॉफिटवरून जर फक्त कंपन्यांची तुलना करत असू तर ते पॉसिबल नाही. का? कारण कंपन्यांचं कर्ज वेगळं असू शकतं, त्याच्यावर असणारा इंटरेस्ट रेट वेगळा असू शकतो, त्याचबरोबर डिप्रेसिएशन वेगळं असू शकतं, कारण असेटची व्हॅल्यू वेगवेगळी असू शकते, वेगवेगळे असेट असू शकतात. या कंपनीमध्ये जेवढे ॲसेट आहेत, या कंपनीमध्ये जे काही ॲसेट विकत घेतले आहेत तेवढेच ॲसेट दुसऱ्या कंपनीमध्ये असतील असं नाही होत. त्यामुळे त्याची तुलना करण्यासाठी वेगवेगळे ॲसेट व्हॅल्यू असते, म्हणूनच ईबिटा ही तुलना करण्यासाठी बेस्ट ऑप्शन मानला जातो. म्हणून दुसरा याचा फायदा आहे, कंपनी कर्जाची परतफेड करण्यासाठी सक्षम आहे का हे सुद्धा जाणून घेण्यासाठी याचा उपयोग होतो. जर कंपनी कर्जाची परतफेड करण्यासाठी सक्षम नसेल तर मात्र याच्यातून तुम्हाला लगेच इंडिकेशन मिळतील, कारण ईबिटा व्हॅल्यू खूप डाऊन झालेली असेल. याच्यावरूनच तुम्हाला कळतं कंपनी कर्जाची परतफेड करण्यासाठी सक्षम नाही. जर समजा ईबिटा असेल 30 लाख रुपये आणि कर्ज असेल किंवा कर्जाचा इंटरेस्ट अमाऊंट असेल 20 लाख रुपये, 25 लाख रुपये, तर ती कंपनी ते कर्ज फेडण्यासाठी सक्षम नाही, कारण त्याच्यामधून अजून अनेक गोष्टी मायनस होणार असतात आणि त्या जर गोष्टी मायनस केल्या, ते जर एक्सपेन्सेस मायनस केले, तर मात्र कंपनी कर्जाची परतफेड करू शकणार नाही. कर्जाची अमाऊंट खूप जास्त झालेली आहे, ज्यामुळे कंपनी पुढे जाऊन इनसॉल्वन्सी फाईल करण्याचे चान्सेस असतात, कंपनी बंद पडण्याचे चान्सेस असू शकतात. त्याचप्रमाणे तिसरा फायदा आहे, इंटरप्राइजेस व्हॅल्यूसोबत कंपेअर करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. फेअर परचेस प्राईस जज करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो. कंपनीची एखादी फेअर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तरीसुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो आणि केला जातो, ज्यामुळे कंपनीची फेअर व्हॅल्यू आपल्याला समजते.
पाचवा याचा फायदा आहे, कंपनीचा ऑपरेशनल परफॉर्मन्स समजून घेण्यासाठी याचा वापर होतो. आता कंपनीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी याचा का वापर केला जातो? समजा एखादी कंपनी आहे, ती कंपनी एखाद्या दुसऱ्या कंपनीला ॲक्वायर करायचं असेल, ती कंपनी या कंपनीला विकत घेणार असेल, तर या कंपनीचा परफॉर्मन्स जाणून घेण्यासाठी ईबीटा खूप महत्त्वाचा आहे. जरी कंपनीचे एक्सपेन्सेस खूप जास्त असतील, लोन असेल, बाकी सगळे एक्सपेन्सेस असतील, इंटरेस्ट असेल, सगळ्या गोष्टी असतील, पण ईबीटा जर स्ट्रॉंग असेल तर मात्र त्या कंपनीचं व्हॅल्युएशन जास्त होतं. फक्त नेट प्रॉफिट बघूनच त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो असं नाही, कारण झोमॅटो असेल, स्विगी असेल, ज्या काही ऑनलाईन सर्व्हिस देणाऱ्या कंपनीज आहेत, त्या कंपनींचं व्हॅल्युएशन खूप जास्त आहे. अजूनही या कंपन्या प्रॉफिटेबल नाहीत तरीसुद्धा यांचं व्हॅल्युएशन का वाढतं? कारण या कंपनींचा ईबीटा चांगला असतो, कंपनीची फ्युचर ग्रोथ चांगली असते, म्हणूनच मोठमोठे इन्व्हेस्टर याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असतात. याचं हे महत्त्वाचं कारण आहे. आशा करतो ईबीटा आणि ईबीट याचा फरक तुम्हाला कळला असेल, कंपनीला कशाप्रकारे ॲनालाइज केलं जातं हे सुद्धा समजलं असेल. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं पी ई रेशो कसा कॅल्क्युलेट केला जातो, पी ई रेशो कसा इम्पॉर्टंट आहे ज्यावरून आपण ठरवू शकतो कंपनीला या बाय करायचं की नाही करायचं, त्याचप्रमाणे ईबीटासुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे, किंवा ईबीटा पाहून आपण कंपनीला जज करता आलं पाहिजे. अगदी याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये अजून कोणत्या शंका आहेत का? तुम्हाला कोणता एखादा पॅरामीटर अजून समजून घ्यायचा आहे का? मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर एखाद्या कंपनीला ॲनालाइज करायचं असेल, एखाद्या कंपनीचं प्रॉपर ॲनालिसिस तुम्हाला पाहायचं असेल, जसं आपण TCSचं केलं होतं, रिलायन्सचं केलं होतं, अगदी त्याचप्रमाणे अजून कोणत्या कंपनीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल, फ्युचर रिटेलबद्दल खूप साऱ्या मला कमेंट पाहायला मिळाल्या होत्या, कारण अनेक लोकांनी फ्युचर रिटेलमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, किंवा तो आत्ता लोअर लेवलला आल्यामुळे तिकडे ते इन्व्हेस्ट करणार आहेत. तुम्हालाही फ्युचर रिटेलबद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे का? जर ती हवी असेल तर मला लवकरात लवकर कमेंट करून सांगा. जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढ्या लवकरात लवकर मी त्या विषयावर व्हिडिओ बनवेन, म्हणून प्रत्येकजण तुमच्या मनातील विषय मला कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.